नवा वाद निर्माण झालाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच महापौर विकास निधीचं वाटप करण्याबाबत मार्गदर्शन केल्याचं वक्तव्य महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहात केलं. उद्धव ठाकरेंसोबतच्या सविस्तर चर्चेनंतरच महापौर विकास निधीचा वाटप केल्याचा महापौरांनी धक्कादायक खुलासा केलाय. त्यामुळे नगरसेवकांना महापौरांकडून दिल्या जाणाऱ्या विकास निधीच्या वाटपात खुद्द शिवसेना अध्यक्षांकडून हस्तक्षेप होतोय का? विरोधक करत असलेल्या टक्केवारीच्या लागे आरोपांचे लागे बांधे थेट मातोश्रीशी जोडले गेलेले आहेत का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले. माझे सहकारी कृष्णात पाटील आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, महापौरांनी अनावधानानं हे विधान केलंय पण ते खरं आहे असा एकूण चर्चा आहे, काय म्हणाल? अजित, अनावधानानं असं म्हणता येणार नाही, कारण ज्यावेळी मुंबईच्या महापौरांनी सुरुवातीला काही प्रिंट मीडियाच्या पत्रकारांशी बोलल्या होत्या त्यावेळी त्यांनी थेटपणे प्रिंट मीडियातल्या पत्रकारांना सांगितलं होते की या संदर्भातले उद्धव ठाकरेंनी जे निकष आखून दिले होते त्यानुसार हे निधीचं वाटप झालेलं आहे. आणि त्यानंतर या संदर्भात सभागृह नेते कृष्णा विश्वासराव यांनी देखील त्यावेळी हस्तक्षेप करून उद्धव ठाकरेंचं अशा प्रकारे नाव घेता येणार नाही पत्रकारांच्या समोर असं त्यांनी सणकावलं होतं महापौरांना. परंतु त्यानंतर त्या जवळपास आणि अर्धा तासानं पुन्हा इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार बाहेरसाठी गेल्यानंतर त्यावेळी देखील त्यांनी उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन या संदर्भात केले असल्याचा पुनरुल्लेख केलेला आहे. त्यामुळे एकंदरीत हा हे अनावधान म्हणता येणार नाही. कृष्णा, संदीप देशपांडे, मनसेचे संदीप देशपांडे आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. संदीपराव, या सगळ्या बातमीच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळाली असेलच, शिवसेना कार्यकारी अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळं निधी वाटप झाल्याचं म्हणतात मुंबईच्या महापौर. मला असं म्हणायचं आहे की जर सन्माननीय उद्धव साहेबांनी जर मार्गदर्शन केले तर मग एवढा अनइक्वल निधी कसा काय वाटला गेला? मागच्या वेळेला आठवत असेल तुम्हाला तर या संदर्भातली जी टक्केवारीची गणित आहेत याचा पुरावा सकट महापौरांचं आम्ही दिलं होतं. त्यानंतर यावेळेला मनसेला कुठेही विश्वासात घेतलेलं गेलेलं नाहीये आणि पुन्हा एकदा पारदर्शकता न आणता या निधीचा वाटप झालाय. हा शेवट महापौरांचा निधी म्हणजे काय? महापौरांचे खिशातले पैसे नाहीयेत, शेवट हे जनतेचे पैसे आहेत. या निधीच्या वाटपामध्ये पारदर्शकता आली पाहिजे ही आमची पहिल्यापासून मागणी आहे, तीही त्यांनी यावर्षी धुडकवलेली आहे. त्यामुळे पूर्णपणे मला संशय येतो की या वेळेला सुद्धा मागच्या वेळेसारखंच निधी वाटपामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. संदीप, आपण ज्या पद्धतीनं मागच्या वेळेला या सगळ्याचा पर्दाफाश केला होता, आम्ही त्याला योग्य प्रसिद्धी दिली होती सगळी, आणि पुन्हा असं घडतंय अशा पद्धतीचा आरोप आपण करताय. काय नेमक्या महापौर म्हणाल्या ते आपण ऐकूयात, ते ऐकूयात महाराष्ट्राला मुंबईकरांना. त्यांनी पूर्ण मला विश्वासात घेऊन सांगितलं की जे काय आहे ते व्यवस्थित करा, बस बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणताही त्याच्यामध्ये अनुकर्षक केलेला नाही, ते पण त्यांनी सांगितलेलं नाही. हा पूर्णपणे महापौरांनी निर्णय घ्यायचा असतो. सभागृहात जे आपली व्यथा मांडतात किंवा ज्यांनी आपली पत्र दिलेली असतात त्या अनुषंगाने त्यांना तो निधी वाटप करायचा असतो. पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही हे निवड नाही तसं पण म्हणू शकत नाही, परंतु त्यांनी मला सांगितलं होतं की योग्य डिसिजन घ्या. पत्रकारांशी बोलताना आधी थेट उल्लेख केला महापौरांनी उद्धव ठाकरेंच्याच निर्देशानुसार हे निधी वाटप झालंय, तृष्णा विश्वासराव यांनी खडसावलं आणि मग नंतर महापौरांनी या सगळ्याच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिली. संदीप देशपांडे आपल्याबरोबर होते. संदीप, धन्यवाद आपले या प्रतिक्रिया करता आणि कृष्णात पाटील माझे सहकारी आपल्याबरोबर होते. कृष्णात, आपले आभार. पुढच्या बातमीकडे आपण बघूयात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.